नवीन नाशकातील पवन नगर येथे एका महिलेवर खुनाच्या गुन्ह्यातील पॅरलवर सुटलेल्या एका गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। याबाबत विविध राजकीय संघटनांनी अंबड पोलिसांना या संशयिताला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती। यावरून पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यामधील गुन्हे शोध पथकांना शोध कार्यासाठी कामाला लावले। या प्रकरणातील संशयित नितीन पवार हा नाशिक सोडून पळून जात असल्याच्या तयारीत असतानाच सापळा रचत रात्रीच्या वेळेला सीबीएस बस स्थानकाजवळून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अचल मुदगल यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसई, नाशिक।